बाबाची उपस्थिती या स्पर्धेला तुम्ही पाहता. त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय महेशजी महाडिक साहेब, त्याचबरोबर आमचे सन्माननीय आदरणीय दीपकजी महाडिक साहेब असतील, महेशजी पाटील साहेब जे महेशजी पाटील कंपनीचे प्रोप्रायटर आहेत, त्यांची थोड्याच वेळामध्ये उपस्थिती या स्पर्धेला लाभेल. आमचे निलेशजी भालेकर साहेब देखील आज वेळेतला वेळ काढून या स्पर्धेसाठी उपस्थित राहिलेत. भालेकर साहेब असतील, त्याचबरोबर अनिलजी पाटील साहेब असतील, नाईकबा यात्रा कमिटीचे विद्यमान अध्यक्ष विनोदजी भिल्लारे साहेब असतील, त्याचबरोबर लक्ष्मी कन्स्ट्रक्शनची सर्वे सर्वा संजयजी भिल्लारे साहेब असतील, आमचे महेशजी महाडिक साहेब असतील, अशोकजी भालेकर साहेब असतील जे माजी चेअरमॅन बनपुरी विकास सेवा सोसायटीचे सर्वे सर्वा आहेत, आणि त्यांची देखील उपस्थिती या स्पर्धेसाठी लाभली. आमचे नाना महाडिक असतील, वैभवजी महाडिक शेठ, त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटचा विद्यमान अध्यक्ष, पश्चिम महाराष्ट्र टेनिस क्रिकेटचे विद्यमान अध्यक्ष शिवा द बॉस देखील आज दिजी अद्वैतच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी उपस्थित असतील. नितीन भालेकर देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित राहताना तुम्ही पाहतील. राजेंद्र भालेकर आमचे सन्माननीय अप्पा जे नेव्ही रिटायर आहेत अधिकारी, त्यांचं देखील आपण करूयात मनापासून अधिक स्वागत. तुम्हा सर्वांचं मनापासून अधिक स्वागत आहे. श्री नाईकबा यात्रेनिमित्त असलेली नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 या भव्य दिव्य सोहळ्यामध्ये नाईकबा बनपुरी गावामध्ये आपल्या सर्वांचं मनापासून अधिक स्वागत असेल, सुस्वागतम आणि खऱ्या अर्थाने स्वागत करतो. जो डोंबोली खोनी गावातून अगदी या बनपुरी नाईकबा बनपुरी गावापर्यंत येऊन पोहोचला तो ओम साई एम टी सी अक्षय शेठ मात्र 81-82 आणि आमचा छोटा ओम साई एम टी सी मनवेद अक्षय शेठ आज उपस्थित आहे. त्यांच्यासोबत आपण पाहिलं तर नीरज, आज आमचे कॅमेरामॅन ध्रुव देखील आहे, प्रणवला देखील कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये पाहू शकतो ओम साई एम टी सी ने. त्याचबरोबर पाटण तालुका टेनिस क्रिकेटनं ज्या समालोचकावरती निस्वार्थ प्रेम केलं असे आपण पाहिले तर लहू जाधव सर ते देखील आज नाईकबा बनपुरी गावामध्ये या स्पर्धेसाठी खास करून उपस्थित आहेत. त्या सर्वांचं आपण करूयात मनापासून मनाच्या अंतःकरणापासून हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा पार केला जाईल, खेळपट्टीचं पूजन केलं जाईल आणि अगदी पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहिलं तर संपूर्ण पाटण तालुक्याच्या प्रत्येकाचं आवडते आणि प्रत्येकासाठी प्रत्येक स्पर्धेसाठी असलेले मागणीचे अंपायर अर्थातच उमेश सर आणि दादा ढेप सर आपल्या दोघांचं आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. स्पर्धा यशस्वी करायचे तर क्रिकेटची माहिती असणारे पंच हे प्रत्येक स्पर्धेला असणं महत्वाचं आहे आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं न्याय देण्यासाठी आमचे दोन्ही अंपायर्स आहेत उपस्थित. तुम्हा सर्वांचं मनापासून असेल हार्दिक स्वागत, वेलकम सुस्वागतम. थोड्याच वेळामध्ये या स्पर्धेला केली जाईल सुरुवात. मी सर्व टीम्सला विनंती करेल, एकूण 6 संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि या 6 संघांच्या संघ मालकांचं देखील आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर विनंती करेल संपूर्ण टीम आपण सर्कल करून घ्यायचं आपापल्या टीमनुसार. महिन्याच्या मधोमध जे काही सूचना तुम्हाला दिल्या जातील त्या आपण ऐकून घ्यायचे अंतर्नंतर एक छान सर्कल या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभी सुरुवातीला आपण तयार करायचा.
आमची संपूर्ण टीम तुम्ही पाहता केदार फाइटर टीम जी सन्माननीय महेश पाटील साहेब यांची टीम आहे, ते ओनर आहेत साई संजीवनी वॉरियर्स। आमचे अभय पवार उद्योजक आणि डॉक्टर गणेश पवार यांची टीम आहे। त्याचबरोबर डी कॅपिटल बॉईज आपण पाहिलं तर संजयजी भिलारे साहेब आणि संतोषजी भालेकर साहेब यांची टीम आहे। त्याचबरोबर मोहिते ब्रदर्स या टीम संघामध्ये खेळताना दिसेल, या स्पर्धेमध्ये खेळताना दिसेल। निवास मोहिते आणि शंकर मोहिते यांच्या मालकीची टीम। तीर्थ फायटर तुम्ही पाहिली तर निलेश भालेकर आणि मंगेश भालेकर यांच्या मालकीची ती टीम आहे। त्याचबरोबर आपण पाहिलं तर दिव्यराज इलेव्हन देखील खेळताना दिसेल। आमचे उद्योजक सुनील महाडिक यांची ती टीम आहे। ही संपूर्ण दृश्य तुम्ही पाहताय मैदानाच्या आतमध्ये, प्रत्येक रंगाने रंगून गेलेला खेळाडू आज या मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला। आपापल्या टीमचा नक्की कलरची टी शर्ट आणि किट परिधान करून प्रत्येक खेळाडू या मैदानामध्ये दाखल झाला। अशोक मोहिते आयकॉन खेळताना दिसेल साई संजीवनी वॉरियर्स मधून। दीपक चोरगे केदार फायटर्स आयकॉन खेळताना दिसतील। प्रवीण हारुगडे डी कॅपिटल बॉयज मधून आयकॉन खेळताना दिसतील। सुरेश मोहिते मोहिते ब्रदर्स टीमचा आयकॉन खेळताना दिसेल। तातुल भालेकर तीर्थ फायटर संघातून आयकॉन खेळताना दिसेल आणि प्रदीप सावंत दिव्यराज इलेव्हन मधून आयकॉन खेळताना दिसेल। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ज्या पद्धतीने ही स्पर्धा आणि या स्पर्धेची भव्य दिव्यता ओम साई एमटीसीच्या माध्यमातून स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट तुमच्या घरापर्यंत पाठवली जाईल। डीजे अद्वैतच्या तालावरती प्रत्येक खेळाडू ताल धरेल आणि समालोचन कॉमेंट्री बॉक्स मध्ये लहू जाधव आहे। मी तुम्हा सर्वांचा लाडका किरण पांडुरंग मस्कर। या स्पर्धेची खऱ्या अर्थानं दर्जा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं रंग भरण्यासाठी आम्ही सर्वजण आहोत तयार। थोड्याच वेळामध्ये या खेळपट्टीचं पूजन केलं जाईल आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते। अंतर्नंतर आपण पाहिलं तर गतवर्षी देखील याच खेळपट्टीवरती प्रत्येक खेळाडू खेळला होता, याच खेळाडूमध्ये प्रत्येक खेळाडूनं स्वतःला सिद्ध केलं होतं। याचं कारण असं आहे की सोन्याच्या किमतीपेक्षा जास्त व्हॅल्यू आणि जास्त किंमत आम्ही या मातीच्या कणाकणाला दिसतो। याच मातीच्या कणानं आमच्या मनामध्ये नाती जोडले। ताकद आहे या मातीमध्ये पेरलेल्या बियातून सोन्यासारखं पीक उगवण्याचं। म्हणून की काय या मातीचं पूजन या विमात्र केलं जात आहे। एक जन्म देणारी माता आणि दुसरं नाव देणारी माती, दोघांमध्ये वेलांटीचा फरक आहे। मात्र या मातीनं आमच्या खेळाडूंचा खेळ साता समुद्रापार पोहोचवलाय। त्या खेळपट्टीचं यावेळी मात्र पूजन केलं जात आहे। आज आपण पाहिले तर आमचे विद्यमान सरपंच बनपुरिया चे मनोजी पाटील साहेब आज उपस्थित आहेत। त्याचबरोबर आपण पाहिलं तर महेशजी पाटील अँड कंपनीचे प्रोप्रायटर। खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर महेशजी पाटील साहेब देखील आज या स्पर्धेसाठी उपस्थित आहेत। त्यांची टीम देखील त्यांच्या नाव मुलाच्या नावाने टीम देखील खेळताना केदार फायटर तुम्ही पाहू शकता। खेळपट्टीचं पूजन आमच्या मान्यवरांच्या शुभ हस्ते यावेळी मात्र केलं जात आहे। ही खेळपट्टी खर तर खेळाडूंनी मेहनतीनं बनवलेली खेळपट्टी, रात्रंदिवस ही खेळपट्टी बनवल्यानंतर 10 दिवस जरी स्पर्धा खेळला तरी या खेळपट्टीला काही होणार नाहीये। एवढ्या प्रेमानं एवढ्या मेहनतीनं बनवलेली ही खेळपट्टी। यावेळी मात्र आपण पाहिलं तर पहिला नारळ वाढवला जातोय, कुलदैवत ग्रामदैवताला नमन केलं जात आहे। 2 दिवस ही स्पर्धा याच मैदानामध्ये खेळली जाणार आहे। आमचा खेळाडू सुरक्षित राहावा या खेळपट्टीला आणि या स्पर्धेला कुठलंही गालबोट लागू नये यासाठी आमच्या कुलदैवताला ग्रामदैवताला नमन केलं जात आहे। नाईकबाच्या चरणी यावेळी प्रार्थना केली जाते। नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग 2024 आणि आमच्या सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर यावेळी मात्र खेळपट्टीचं पूजन आणि नारळ वाढवला जातोय। हीच ती खेळपट्टी आहे जिथे गतवर्षी देखील बरेच रेकॉर्ड बनले पण आतापर्यंत नाईकबा बनपुरी गावामध्ये घडलेले रेकॉर्ड हे घडत नसतात, हे नवीन पद्धतीने तोडले जातात। यावर्षी कोणते रेकॉर्ड तुटले जातील आणि यावर्षी कोणते रेकॉर्ड घडले जातील याकडे तमाम नवी मुंबईच्या प्रेक्षकांचं, तमाम पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या प्रेक्षकांचं आणि नाईकबा बनपुरी गावाचं लक्ष असेल। अप्रतिम स्पर्धा आहे। एकूण या स्पर्धेला आपण पाहिलं तर 6 संघ मालक आपल्या संघाच्या नावानं मात्र खेळताना दिसतील। बरीचशी मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे। रवींद्र देसाई असेल, अतुल भालेकर असेल, प्रवीण दहारुगडे असतील, आमचे महेशजी पाटील साहेब असतील, आरबी डेव्हलपरचे सर्वे सर्वा पैवान समीरभाई ढिगे साहेब असतील आणि संपूर्ण नाईकबा बनपुरी गावातील खेळाडू असतील। या प्रत्येकाची मेहनत या स्पर्धेला राहिली आहे। आजच्या दिवसातील पहिली मॅच जर आपण पाहिली तर केदार इलेव्हन केदार फायटर विपक्ष साई संजीवनी अशी पहिली मॅच आजच्या दिवसामधली खेळली जाईल।
अच्छा पहिल्या मॅचचं आपण पाहिलं तर दोन्ही कॅप्टन्स असतील तयार. केदार फायटर एका साईडला आपण पाहिलं, दीपक चोरगे साहेब तर दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर साईया संजीवनी अर्थातच अशोक मोहिते खेळताना दिसतील. या मॅचला पहिल्या मॅचचा टॉस आपण पाहिलं तर आमच्या महेशजी पाटील यांना कंपनीचे प्रोप्रायटर सन्माननीय महेशजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते आज या पहिल्या मॅचचा टॉस केला जाईल. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते यावी. मात्र तुम्ही लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहे ओमसाई MTC च्या माध्यमातून. खेळपट्टीचं पूजन यावी मात्र केलं जात आहे. प्रत्येक खेळाडू सज्ज या स्पर्धेसाठी. ट्रॉफी तुम्ही पाहत आहे जी अगदी झाकून ठेवले या स्पर्धेची. तिची ओपनिंग होईल त्या ट्रॉफीचं यावी इनॉग्रेशन होईल आणि ट्रॉफी अनावरण झाल्यानंतर या खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी खेळणारा खेळाडू ना स्वार्थासाठी ना पैशासाठी नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग बनपुरी गावातील सर्व खेळाडूंसाठी आणि या समोर असलेल्या ट्रॉफीसाठी होय आम्हाला ट्रॉफी हवे. या ट्रॉफीसाठी हवी ती किंमत आम्ही मोजण्यासाठी मेहनतीची तयार आहोत. कारण की स्वप्न तर फुकटच असतात पण खऱ्या अर्थानं मोजावी लागते ती मेहनतीची किंमत. आणि आमचे सगळे मान्यवर यावे मात्र ट्रॉफीच्या अनावरणासाठी तयार आहे. अर्थातच सध्या मात्र तुम्ही स्क्रीन वरती पाहू शकता ओम साई MTC च्या माध्यमातून या ट्रॉफीचं इनॉग्रेशन केलं जात आहे आणि नाईक बाबनपुरी प्रीमियर लीग 2024 ची ट्रॉफी आहे तुमच्या समोर. वॉर ट्रॉफी. या ट्रॉफीची किंमत तुम्हाला सांगतो जिद्द मेहनत चिकाटी आणि तरच ही ट्रॉफी तुमच्या घरामध्ये जाईल. खऱ्या अर्थानं तुमच्या घरामध्ये कुठेही गोष्ट असू दे कोणतीही ट्रॉफी असू दे पण जोपर्यंत नाईकबा बनपुरीची ट्रॉफी तुमच्या घरामध्ये नाहीये घराला घर पण नाहीये. आणि पहिल्या मॅचचा केला जाईल टॉस. दोन्ही कॅप्टन्स राहायचे तयार. अर्थातच एका साईडला केदार फायटर दुसऱ्या साईडला साई संजीवनी. मी विनंती करेल महेश पाटील अँड कंपनीचे प्रोप्रायटर महेशजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते या मॅचचा केला जाईल टॉस. महत्वाची मॅच आहे. दोन्ही कॅप्टन्स आहेत एकमेकांसमोर आणि आमचे सामान्य आदरणीय महेशजी पाटील साहेब जे महेशजी पाटील कंपनी चे प्रोप्रायटर आहेत त्यांच्या शुभ हस्ते आपण पाहिलं तर यावे मात्र या पहिल्या मॅचचा टॉस केला जातोय. ट्रॉफी प्रत्येकाला हवी असणारी ट्रॉफी स्क्रीन वरती तुम्ही पाहताय आणि खऱ्या अर्थानं प्रत्येकालाच हवी आहे ट्रॉफी. भेटणार फक्त एका संघाला आणि एका संघ मालकाला. सहा जण तयार आहेत या ट्रॉफीसाठी. टॉस सध्या केला जातोय. येस इम्पॉर्टंट टॉस. एका साईडला ऑरेंज आर्मी एका साईडला अगदी येल्लो आर्मी. टॉस केला गेला. येस थँक्यू सो मच साई संजीवनी वॉन डी टॉस. आणि तदनंतर मी विनंती करेन खऱ्या अर्थानं गावामध्ये आमचे विनोदजी भालीकर यांचे वडील आणि त्यांचं अगदी निधन झालं. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात करण्याआधी आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण आहात त्या जागेवरती उभं राहायचं. आमच्या मान्यवरांना देखील विनंती करेल आपण आहात त्या जागेवरती थांबायचं आहे आणि भावपूर्ण श्रद्धांजली आपण या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. सर्वांना विनंती करेल आहे त्या जागेवरती थांबलात तरी चालेल. आपण थोडक्यात भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून देऊयात. मान्यवरांना विनंती करेल या आपण व्यासपीठावरती. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर आमचे विनोदजी भालेकर यांचे वडील थोड्या दिवसांपूर्वी त्यांचं निधन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून भाऊंना आपण पूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण अगदी आपापल्या पॅवेलियनमध्ये जाऊन थांबायचंय. मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती आणि तदनंतर व्यासपीठावरती अखंड हिंदुस्थानाचं आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाईल आणि आजच्या सोहळ्याची सुरुवात केली जाईल. या सर्व मान्यवरांना विनंती करेल आपण या व्यासपीठावरती विराजमान व्हायचंय. खऱ्या अर्थानं या स्पर्धेची क्रिस्टल ट्रॉफी म्हणजे या स्पर्धेची भव्य दिव्यता आहे. आणि क्रिस्टल ट्रॉफी मध्ये एका इंचीचा पण फरक नाही. फर्स्ट
अगदी ओमसा एमटीसीच्या माध्यमातून सध्या व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि त्याचबरोबर एका कॅमेरामधून तुम्ही पाहूयात अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा सध्या मात्र ओमसाई एमटीसी वरती तुम्हाला दाखवण्यात येईल. ओमसाई एमटीसी खऱ्या अर्थानं डोंबोली खोनी गावातून या नाईकबा बनपुरी गावामध्ये उपस्थित झालेली ही संपूर्ण युट्यूब वाहिनी सध्या मात्र तुम्ही पाहताय. कॅमेरा मॅनच्या माध्यमातून मात्र व्यासपीठावरती अखंड हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची प्रतिमा यावी मात्र तुम्ही पाहताय. मी विनंती करेल मान्यवरांना आमची सर्व मान्यवर मी विनंती करेल मान्यवरांना आपल्या शुभ हस्ते 19 फेब्रुवारी 1630 महाराष्ट्राच्या मातीमध्ये आऊसाहेबांच्या कुशीमध्ये जन्माला आलेला राजा छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण केला जाईल. खऱ्या अर्थानं ही स्त्री म्हणजे देवळातली देवता मानली जाते. त्या स्त्रीच्या पदराला हात लावणारा रांजाचा भर चौकात चौरंगा करणारा राजा म्हणजे छत्रपती. निष्कलक जीवन जगायला 4 अक्षरी मंत्र म्हणजे छत्रपती. रायरेश्वराच्या पिंडीवरती रक्ताचा अभिषेक करून स्वराज्याची शपथ घेणारा राजा म्हणजे छत्रपती. मुठभर मावळे हाताशी घेऊन स्वराज्याचं स्वप्न पूर्ण करणारा राजा म्हणजे छत्रपती. 450 वर्षाचा पारतंत्राचा दिवस बाजूला सारून 32 मन सोनेरी सिंहासनावरती विराजमान होणार राजा म्हणजे छत्रपती. आणि खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 हर. पाहून शौर्य तुझा पुढे मृत्यूही नतमस्तक झाला माझ्या स्वराज्याच्या मातीसाठी शंभू अमर झाला छत्रपती संभाजी महाराज की जय श्रीराम. धन्यवाद सर्व मान्यवरांचा मनापासून आभार. आणि थोड्याच वेळामध्ये जाऊयात आपण क्रिकेटच्या मैदानामध्ये क्रिकेटच्या रनामध्ये क्रिकेटच्या रणसिंगणामध्ये क्रिकेटच्या पंढरीमध्ये जिथे मात्र प्रत्येक खेळाडू 2 दिवसामध्ये स्वतःला सिद्ध करणार आहे अशी क्रिकेटच्या खेळपट्टीमध्ये थोड्याच वेळामध्ये तुम्हा सर्वांना मी घेऊन जातोय. कुठेही जाऊ नका. 2 दिवस आपला काम व्यवसाय प्रपंच काम थोडीशी बाजूला ठेवा कारण की इथे क्रिकेट जगलं जातं इथे क्रिकेट खेळलं जातं इथे खऱ्या अर्थानं प्रत्येक जण एकमेकांना येऊन भेटतो. क्रिकेट इथे धर्म आहे क्रिकेट माणूस की इथे पक्षी आहे. आणि प्रत्येक जण प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवून मात्र आपल्या सावलीच्या दिशेनं उभा राहून क्रिकेटची चर्चा करतो असं खऱ्या अर्थानं नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग माणसा माणसाला एकत्र करणारा माणुसकीच्या नात्यानं आपुलकीची बांधिलकी जपून ठेवणारा खेळ खऱ्या अर्थानं आमच्यासाठी जत्रा आहे. क्रिकेट आमच्यासाठी जत्रा आहे क्रिकेटच यात्रा आहे क्रिकेटच दिवाळी क्रिकेटच आमच्यासाठी सर्व काय. आम्ही क्रिकेट वेडे आहोत आणि आयुष्यात स्वतःचा स्वतःशी वाद असावा पण आयुष्यात एक ना एक तरी नाद असावा असे सगळे क्रिकेटचे वेडे आणि क्रिकेटचे चाहते 2 दिवस या मैदानामध्येच तुम्हाला दिसतील. अगदी थोड्या वेळामध्ये मॅचला करूयात आपण सुरुवात. आमचे दोन्ही अंपायर्सना विनंती करेन आपण मैदानाचा ताबा घेतला तरी चालेल आणि त्यानंतर ओमसा एमटीसी असेल या मॅचसाठी सज्ज. डीजे अद्वैतच्या तालावरती प्रत्येकजण ताल धरेल. आम्ही कॉमेंट्री बॉक्स मधून आम्ही आहोत तुमचा या मॅच साठी अगदी मंत्रमुग्ध समालोचन करण्यासाठी. सर्व खेळाडूंना विनंती करेल आपण भावपूर्ण श्रद्धांजली खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या माध्यमातून देणार आहोत. सर्व खेळाडू टीम मैदानाच्या आतमध्ये जी टीम आहे ऑरेंज आर्मी दीपक दादा मी विनंती करेल आपण भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. सर्वांनी जागेवरती उभं राहायचंय आपला कॅप्स रिमूव्ह करायचे. सर्व टीम पॅवेलियन मध्ये येल्लो आर्मी मी विनंती करेल सर्वांनी जागेवरती उभं राहा आपले कॅप्स रिमूव्ह करायचे. खऱ्या अर्थानं विनोद भालेकर यांचे वडील म्हणजे तुम्हाला सर्वांचे लाडके भाऊ यांचं थोड्याच दिवसापूर्वी निधन झालं आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली देणार आहोत. एक साथ सावधान.
ओम शांती शांती। खऱ्या अर्थानं सहवास जरी सुटला तरी सुगंध देत राहील, आणि या प्रत्येक वळणावरती भाऊ तुमची आठवण नक्की येत राहील। तमाम नाईकबा बनपुरी प्रीमियर लीग आणि तमाम पाटण तालुका टेनिस क्रिकेटच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली या स्पर्धेच्या माध्यमातून दिली जाते। दोन्ही कॅप्टन्स कॅप्टन बोलू